आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हरोलीत मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात, पालकांच्यात नाराजी, ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी. हरोली येथील प्राथमिक शाळेच्या बाजूला मोठं घाणीचं साम्राज्य तयार झालं आहे आणि याचा वाईट परिणाम सध्या जाणवत आहे. हरोली येथे मराठी शाळेच्या मागे सांडपाण्याचा ओढा आहे. हा ओढा तुंबला आहे. यामुळे शाळा आणि परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. शिवाय ढासांचं साम्राज्यही वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी आश्वासनं या प्रश्नावर देण्यात आली होती, पण सत्ताधारी आणि विरोधकांनी ही आश्वासन पाळली नाहीत आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. गुरुजींनी तक्रार तर कोणाकडे करायची असा प्रश्न तयार झाला आहे. लहान मुलं आजारी पडत आहेत. ग्रामपंचायतीनं तातडीनं 14व्या वित्त आयोगातला पैसा खर्च करून हा ओढा प्रवाहित करावा अशी मागणी होत आहे. मानकर न्यूज साठी हरोलीहून ऋषिकेश बावचे.